रवींद्र वस्त्र निकेतन खास प्रजासत्ताक दिनानिमित्त ऑफर्स, आहेरी साडी एकावर एक फ्री, काठपदर साडी एकावर एक फ्री, टी शर्ट एकावर एक फ्री, पॅन्ट एकावर एक फ्री, ब्लँकेट 500 ला 2 नग, 700 ला 2 नग, तसेच 2499 च्या खरेदीवर वॉटर बॉटल फ्री, होलसेल मार्केटपेक्षा स्वस्त दर ऑफर्स, जयसिंगपूर, सांगोला, विटा, जत, तुंग, सावळज, ढालगाव, कोळे, रायबाग, आरग, कवठे मंकाळ, संख, तेलसंग, रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। येत्या 24 तासात राज्यात थंडीची लाट, 9 जिल्ह्यांना इशारा, किमान तापमान 1 अंकी राहण्याची शक्यता। राज्यात थंडी सातत्यानं वाढताना पाहायला मिळत आहे। उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींच्या कारणानं महाराष्ट्रात बऱ्याच जिल्ह्यात सध्या थंडी दिसत आहे। सध्या राज्यात मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागात थंडी अधिक जाणवत असली तरी येत्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्र गारठणार आहे। रविवारी राज्यातील सर्वात कमी किमान तापमानाची नोंद जळगाव येथे करण्यात आली आहे। काल येथील तापमान 5 अंश सेल्सिअस वर पोहोचलं होतं। जळगाव सोबतच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता। त्यानंतर आजही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात थंडीची लाट कायम आहे। तर पुढील 24 तासात अत्यंत महत्वाचे ठरणार असून आज एकूण 9 जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। हवामान खात्याने आज नाशिकसह औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या 9 जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे। सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात थंडगार वारे वाहत आहेत। मध्यरात्री आणि पहाटे या ठिकाणी धुक्यासह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे। दरम्यान या सर्व जिल्ह्यातील काही ठिकाणी किमान तापमान 1 अंश नोंदवण्याची शक्यता आहे।